स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा वसुबारस केली जाते भारत हा देश आहे येथे अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृतीमध्ये मा गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे तिच्या प्रती असणाऱ्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते यंदा एकादशीलाच वसुबारस सण साजरा केला जाईल अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो यंदा अठ्ठावीस ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी वसुबारस आणि रमा एकादशी आहे त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे समुद्र मंथनातून पाच काम धेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे वसुबारस या शब्दातील वसू म्हणजेच धन द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी आता या वसुबारसच्या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे आपल्याला गोमातेची सेवा या दिवशी करायची आहे तसेच गोमातेला एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं दुःख दारिद्र्य हे दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आपल्या आप आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग पन मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही घरामध्ये भांडणतंडे वादविवाद हे चालू असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या वस्च्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता वसू बारसच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आता या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता ही करायची आहे आता आपण दिवाळीचं अगोदरच आवरलेलं आहे पण आपण या बारसच्या दिवशी आपल्या घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण गोमूत्र हे शिंपडावं तसेच आपण घराच्या बाहेर देखील थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे दरवाज्यावरती देखील शुभतेचा आणि मांगल्याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे आता या दिवशी आपल्याला गोमातेची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर कामधेनूची मूर्ती असेल तर तिची पूजा करायची आहे तसेच जवळपास जर गोशाळा असेल किंवा तुमच्या इथे जर गुरे असतील तर त्यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपल्याला एक लाल वस्त्र टाकायचे आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपतीला अभिषेक आहे आणि आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची आणि कामधेनुची जी मूर्ती आहे तिला आपल्याला सोबत अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत अभिषेक करत असताना आपण गंगाजलाने करणे याला खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही मूर्तीला अभिषेक करत असताना आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत असताना गंगाजलाचा वापर करायचा आहे गंगाजल जर नसेल तर शुद्ध जलाकडे बघत गंगा नदीचे स्मरण करायचं आहे हर हर गंगे आपण अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर पंचामृत अभिषेक करायचा आहे परत शुद्ध अभिषेक करायचा आहे आता आपण मूर्ती मूर्ती बाळकृष्णाची आपण चौरंगावरती ठेवायची आहे बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तसेच कामधेनूची मूर्ती देखील स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण चंदन अष्टगंधाचा टिळा हा कामधेनुच्या मूर्तीला तसेच बाळकृष्णाला देखील लावायचा आहे एक तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे तसेच या वसुबारसच्या दिवशी काही नियम देखील पाळले जातात तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे नियम पाळू शकता वसुबारस सणाच्या दिवशी गहू आणि मूग खात नाही महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात बाजीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ देखील काही ठिकाणी खात नाही भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्व आहे तिला माताही म्हणतात ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते सत्वगुण आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो ते राष्ट्र राहत नाही पृथ्वीवरील कोणत्याही आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर हने फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी देखील येते तर आता आपल्याला थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे आता ही हरभरा डाळ अगोदर एक तास किंवा दोन तास भिजवून घ्यायची आहे ही हरभरा डाळ भिजवून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा गूळ देखील घ्यायचा आहे या हरभरा डाळीवरती आपण गूळ टाकायचं आहे तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि चिमूडभर हळद देखील आपल्याला या डाळीवरती टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते कर हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही आता या वस्तू टाकल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये हे घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपण जावे अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता शक्यतो या दिवशी गोमाता आणि तिच्या वासराची पूजा केली जाते तुम्हाला जर गोमाता आणि तिचे नुकतेच जन्मलेले वासरू मिळाले तर त्याची पूजा करावी किंवा तुम्ही गोमातेची देखील पूजा करू शकता आता गोमातेजवळ जायचं आहे गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर गोमातेला हळदी लावायचा आहे गोमातेला आपण जी हरभरा डाळ आणली होती ती खायला द्यायची आहे मग तुम्ही टोकरीत टाकू शकता आपण गोमातेला या दिवशी तीन केळी देखील खायला द्यायची दे आहे ही केळी हातातून देणे जर शक्य असेल तर आवर्जून हातातून द्यावी गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून ही केळी देऊ शकता तसेच हरभरा डाळ देखील आपण गोमातेला खायला द्यायची आहे आपण गोमातेचं वासरू आहे त्याला देखील आपण या वस्तू खायला द्यायच्या आहे ही, तुम्ही हिरवा चारा देखील गोमातेला टाकू शकता त्यानंतर गोमातेच्या आपण तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचं आहे गोमातेच्या डोळ्यात आपण डोळे घालून बघायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना आपण गोमातेला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगावी घरामध्ये गरिबी असेल दारिद्र्य असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल जे काही आहे ते मना आणि श्रद्धेने गोमातेला सांगाव तसेच आपण गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर परत हात जोडून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे आणि आपली इच्छा परत एकदा गोमातेला सांगायची आहे ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद